जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन एका फेरफटक्यामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा फेरफटका हा नालासोपारामध्ये आहे. नालासोपारामध्ये आम्ही काही गडकिल्ले जे बनवले आहेत छोट्या पोरांनी, काही मित्रपरिवारांनी, तर काही मंडळांनी, काही सोसायटीवाल्यांनी, ते किल्ले आम्ही बघायला जात आहे. अक्षयनी मला फोन केला की आपण असा एक काहीतरी व्हिडिओ करूया. तर अक्षय, आपण कुठे चाललो आहे आता? आपण समेळगावमध्ये चाललो आहे. समेळगाव, तर अर्थात नालासोपाराच्या आतमध्ये आपल्याला गावात घुसायचं आहे. ते पण अर्थात समेळ किंवा भंडाराळी वगैरे, त्या भंडाराळी वगैरे. ओके. तर आता आपण तिथे जाऊया आणि जे काही किल्ले आहेत ते पाहूया. तर दिवाळीमध्ये आपण फराळ वगैरे तर खातोच, परंतु आपण आता हे किल्ले जे आहेत, किल्ले बांधणे, ते किल्ले बांधणे काही आता मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुद्धा असतात. आता जवळपास नाही म्हटलं तरी अक्षय बोलतोय की 5 ते 6 किल्ले दिसतील. मला तर वाटत नाही, मला तर वाटतंय 2-3 किल्ले भेटतील आपल्याला बघायला. परंतु आता बघू, जास्त आहे त्याच्यापेक्षा, जास्त आहेत. बघू आता आपल्याला काय काय पाहायला भेटतंय. तर बनून राहा या व्हिडिओ सोबत, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जाऊया आता किल्ले पाहायला. जय शिवराय मंडळी, फेरफटक्यामध्ये आज आपल्याला सोबत लाभली आहे ती म्हणजे सांगितल्याप्रमाणे अक्षय हरी अनुभवने, अर्थात अक्ष ड्रीम प्रोडक्शन आपल्यासोबत आहे. ह्याचा पण यूट्यूब चॅनल आहे. तर आज आपण किल्ले सफर पाहणार आहोत, ते पण नालासोपारामध्ये. तर पाहूया पहिला किल्ला, ज्याचं किल्ल्याचं नाव आहे, नालासोपारमधलाच तो किल्ला आहे, त्याचं नाव आहे किल्ले वज्र. मंडळी ते पाहू शकतो, दिवाळीची किल्ले बांधणी केलेली आहे पोरांनी, छोट्या पोरांनी. ते पण सोपाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत, नालासोपाऱ्यामध्ये. आणि नालासोपाऱ्यातला किल्ला अर्थात किल्ले वज्रगड आपल्यासमोर आहे, हिरा डोंगरी. किल्ले वज्रगडाला मी जवळपास 3 ते 4 वेळा भेट दिली असता. जसं किल्ले वज्रगडावरती वरती आपण पाहू शकतो, ह्या लोकांनी दत्त मंदिर उभारलेलं आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर एक दीपमाळ केलेली आहे. मी तुम्हाला वरती थोडं पुढे जाऊन दाखवीनच, परंतु जसा वज्रगडाची जी मूळ बांधणी आहे त्याप्रकारेच इथे त्याची प्रतिकृतीसुद्धा सुंदर अशी साकार केलेली आहे पोरांनी. आणि खूप देखणा आणि सुंदर असा हा पाहूत आहोत आपण किल्ले वज्रगड. चिमाजी आप्पांनी वसई मोहिमेमध्ये हा किल्ला जिंकला होता, अर्थात त्या किल्ल्याची बांधणीच आपण मराठ्यांनी केली होती. आणि हा किल्ला वसई आणि नालासोपार यांच्या बरोबरमध्ये येतो, तर आपण ह्याला नालासोपारचा किल्लासुद्धा आपण बोलू शकतो. पाहूया आता किल्ले वज्रगड. तर मंडळी, आता आपण या ठिकाणी समोर किल्ले वज्रगड पाहिला आणि आता आपण पुढे आलो आहोत तो हा किल्ला बघायला, अर्थात किल्ले कांचन. कांचन मांचन हे किल्ले ऐतिहासिक असे इतिहासाशी जोडलेले असून जोड किल्ले आहेत, दुर्गजोडी आहे, आणि जी आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर सर्वात जास्त किल्ले असणारा जिल्हा म्हणजे आपला नाशिक जिल्हा, आणि नाशिक जिल्ह्यातील हा आपण पाहत आहोत तो किल्ले कांचन. मंडळी, अक्षयने आज बाईक काढले, बाईकवरनं प्रवास चालू आहे. 2 किल्ले आम्ही पाहिले, तुम्ही पण बघितले असतील, किल्ले वज्रगड आणि कांचन मांचन दुर्गजोडी. तर आता आपण पुढच्या किल्ल्याकडे चाललेलो आहे. तर मंडळी, अक्षयने आता समेळगावात अजून आतमध्ये आणलेलं आहे आणि आपण आता समोर पाहत आहोत तो म्हणजे अर्थात पन्हाळा किल्ला. आणि पन्हाळ्याबद्दलचा इतिहास आता मी तुम्हाला आणखीन काय सांगतो, म्हणजे पन्हाळ्याला वेढा दिला असता छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडाकडे निघाले, अर्थात तेव्हा जी मध्ये खिंड होती ती होती पावनखिंड. आणि पावनखिंडीचा जो इतिहास आहे तो या खिंडीमध्ये, हे इथे जे स्ट्रक्चर बनवलं आहे ती प्रतिकृती मी तुम्हाला दाखवतो. इतकी सुंदर इथे प्रतिकृती साकारली गेली आहे. आणि अक्षयजी इथे उभा आहे, त्याच्या बरोबर खालीच छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. आता आपण पाहूया किल्ले पन्हाळा. Thank you.
मंडळी अक्षयने आता अजून एका किल्ल्यावरती आलेलो आहे आपण. जवळपास हा तिसरा चौथा किल्ला आहे ना. बरोबर, हा चौथा किल्ला आहे आणि हा किल्ला एवढा सुंदर आहे ना मंडळी, बघू शकता. आणि पाटील दिसत असेल तो आहे विंचूकडा. आणि जर कोण भटकंती करत असेल त्याला विंचूकडा हे सांगायची पण गरज नाही, कारण आपण पोचलो आहोत ते म्हणजे पुण्यामध्ये आणि ते पण लोणावळ्याला. आणि लोणावळ्याजवळील हा आहे विंचूकडा, अर्थात किल्ला लोहगड. आमच्याकडे डोंगरच राहणार सागर शिवबाच होणार. आपण एंट्री केली आहे आणि आता आपण लोहगड पाहिलं आणि अक्षयने आता आणलेलं आहे ते म्हणजे किल्ले राजगड पाहिला. स्वराज्याची पहिली राजधानी, आपल्याला तर माहिती आहे की किल्ले रायगड ही राजधानी आहे, परंतु स्वराज्याची पहिली राजधानी अर्थात किल्ले राजगड. तर पुण्यातला हा किल्ला आज माझ्याबरोबर डोळ्यासमोर दिसत आहे आणि ही बघू शकता सुवेळा माझी राजगडाची. आणि इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत आणि काही मावळे. तर ही प्रतिकृती आहे मंडळी किल्ले राजगडाची, पाहू शकतो आपण. अतिशय सुंदर आणि देखणा असा किल्ला. आपल्याला वाटत असेल की छोटे छोटे काही चाळी किंवा छोटी घरं यांच्यामध्ये हे बनवली असतील, परंतु तुम्ही बघू शकता ही एक अशी सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये खाली असे किल्ले बनवलेले आहेत. तर मंडळी कमीत कमी आम्ही नाही म्हटलं तरी आता 4 ते 5 किल्ले बघितले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे स्वराज्याचं पहिलं तोरण ज्या गडाला लागलं, अर्थात तो किल्ला म्हणजे महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला. आपण आता पद्मदुर्गावरती आहोत आणि हे निळं असं पाणी दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये असणारा हा किल्ला, एका बेटावर उभारलेला पद्मदुर्ग. आणि आपण आता पद्मदुर्गाची ही व्हिडिओ, तिची प्रतिकृती आपण या व्हिडिओमार्फत पाहत आहोत. तर मंडळी आता आपण पुढच्या किल्ल्यावर आलेलो आहोत ते म्हणजे पुण्यामध्येच, अर्थात सिंहगड कोंढाणा किल्ला. आणि सिंहगडाचा इतिहास मी सांगावा इतका आता काय बोलू, कारण की तानाजी मालुसर यांनी जी लढाई जिंकली आणि कोंढाणा हा स्वराज्य झाला आणि त्याचं नामकरण झालं ते म्हणजे सिंहगड, तोच हा किल्ला आहे. आणि सिंहगडाची ही प्रतिकृती आपण पाहत आहोत. आणि कोंढाण्यावरती आता सिंहगडावरती राजाराम महाराजांची सुद्धा समाधी आहे, ती पण इथे अतिशय सुंदर अशी या लोकांनी डिटेल्समध्ये दिलेली आहे. तर आता आपण ती पण पाहूया. आणि ही माची पाहू शकतो, तोफ तलाव अतिशय सुंदर असं बारकाईने केलेलं हे काम आहे. तर मंडळी संध्याकाळचे जवळपास 5:30 आसपास वाटत आहे, आता 6 असतील संध्याकाळचे. आम्ही ही भटकंती चालू केली होती अक्षय बोलेला, कारण की रात्री जर गेलो तर तिथे त्यांचे लाईट्स वगैरे ऑन असतात मंडळाचे, परंतु त्याच्यामध्ये जे डिटेलिंग भेटतील आपल्याला व्हिडिओमध्ये तेवढी भेटली नसते. त्यामुळे आम्ही हा फेरफटका आहे तो जवळपास 4:30 आसपास चालू केलेला आहे ना अक्षय, 4:30 आसपास चालू केलेला. तर आता जवळपास 5:30 आहे, 6:30 आपण उरकूया. आणि आता आम्ही थेट गावात आलेलो आणि इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तर आपण आता चक्रेश्वर तलाव आहे, हे तलाव आहे, या तलावाच्या इथे आलो. तर आपण हळूहळू आता समय गावाच्या पण पुढे आपण भंडारळीमध्ये चाललो आहे, नालासोपारा गावामध्ये. आता इथे एक किल्ला आहे की नाही आता आम्हाला जस्ट कळालं आहे की इथे पण एक किल्ला आहे, तर तो किल्ला पाहूया. अजून काही असतील किल्ले तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी आपण आता भंडारळीमध्ये आलेलो आहोत सोपारा गावाच्या आतमध्ये आणि इथे पण एक प्रतिकृती तयार केली आहे किल्ले प्रतापगडाची.
तर आपण ती पाहत आहोत. बघू शकता इथे अत्यंत सुंदर असा देखणा किल्ला साकारलेला आहे. संताची धनाची रणात दिसता शत्रू पळ.